विद्यार्थी मित्रांनो, आपण सोडवत आहोत इयत्ता 5वीची करूया मैत्री गणिताची ही कार्यपुस्तिका। त्यातील समजून घेऊया गुणाकार व भागाकार हा घटक आपण सोडवत आहोत। बघा, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार, गुणाकाराची शाब्दिक उदाहरणं, भागाकार त्याची शाब्दिक उदाहरणं अभ्यासलेली आहेत। आज आपण जो घटक अभ्यासणार आहोत पान क्रमांक 26 वरील, तो घटक अभ्यासण्यासाठी आपल्याला भागाकाराचे गुणधर्म अभ्यासावे लागणार आहेत। बघा, जर तुम्ही यापूर्वीचे बेरीज, वजाबाकी आणि गुणाकाराचे गुणधर्म अभ्यासलेले नसतील किंवा ते व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्यांची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। बघा, या गुणधर्माचा उपयोग तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे। मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत भागाकाराचे गुणधर्म आणि त्यानंतर लगेच अभ्यासणार आहोत पान क्रमांक 26। बघा, आज जे तुम्हाला गुणधर्म मी शिकवणार आहे ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत आणि ते समजावून घेऊन यानंतरची उदाहरणं देखील सोडवायची आहेत। बघा, भागाकाराचा गुणधर्म, पहिला गुणधर्म आहे एखाद्या संख्येला एकने भागल्यास भागाकार तीच संख्या येते। आपण जर एखाद्या संख्येला एकनी भागलं, उदाहरण म्हणून बघा 32 ही संख्या आहे, त्याला जर आपण एकनी भागलं तर उत्तर ही तीच संख्या येते। म्हणजे 32 जर आपण एक याप्रमाणे समान भाग केले तर त्याचे बरोबर 32 समान भाग होतात, म्हणजे भागाकार हा 32 येणार आहे। पुढचा गुणधर्म बघा, एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागल्यास भागाकार 1 येतो। उदाहरण बघा, या ठिकाणी मी तुम्हाला समजण्यासाठी एकच संख्या वापरलेली आहे। एखादी संख्या 32 आहे, त्या संख्येला त्याच संख्येने भागलं म्हणजे 32/32 तर भागाकार किती येणार आहे, 1 येणार आहे। त्यानंतरचा पुढचा गुणधर्म बघा, जेव्हा शून्याला कोणत्याही संख्येने भागले तर भागाकार 0 येतो। 0 आहे आणि त्याला कुठल्याही संख्येने भागलं तर भागाकार काय येणार आहे, 0 येणार आहे। 0/32 भागाकार येणार आहे 0। यानंतर बघा, आपण अभ्यासतो की एखाद्या संख्येला 10 भागलं, एखाद्या संख्येला 100 भागलं किंवा एखाद्या संख्येला 1000 भागलं तर थोडक्यात आपण कशा पद्धतीनं त्याचं उत्तर काढू शकतो त्याचं देखील या ठिकाणी मी लिहिलेलं आहे। जेव्हा बघा, पहिलं उदाहरण आहे 10, जेव्हा एखाद्या संख्येला 10 भागले जाते तेव्हा संख्येच्या एकक स्थानचा अंक बाकी येतो आणि उर्वरित अंक भागाकारात जातात। उदाहरण बघा, आपण या ठिकाणी एखादी संख्या 32 घेतलेली आहे, 32/10 म्हणजेच एखाद्या संख्येला आपण जेव्हा 10 भागतो तेव्हा काय होतं बघा, संख्येच्या एकक स्थानचा अंक हा बाकी येतो। या ठिकाणी जर तुम्ही बघितलं 32 एकक स्थानचा अंक किती आहे, 2 आहे, तो बाकी येतो आणि उर्वरित जे काही अंक आहेत ते कुठं जातात, भागाकारामध्ये जातात। 32 या संख्येला जर आपण 10 भागलं तर बाकी 2 उरते आणि भागाकार 3 येतात। यालाच आणखी एखादं उदाहरण समजून घेण्यासाठी घेतलं तर बघा, या ठिकाणी आहे 325। भागाकार न करता मी उदाहरण कशा पद्धतीने समजावून यावरून काढते बघा, 325 याला आपल्याला 10 भागायचं आहे। मला माहिती आहे की मी एखाद्या संख्येला जर 10 भागलं तर यामध्ये बाकी किती येणार आहे, बाकी येणार आहे एकक स्थानचा अंक, बाकी आलेली आहे 5 आणि भागाकार किती आलेला आहे, 32। बघा, भागाकार 32 आणि बाकी 5। उदाहरण सोडवून बघून घेऊया, 325/10, 10 3 भाग जात नाही, भाग जातो 0। 3-0 = 3, वरचे 2 खाली घेऊन या, 10 × 2 = 30, 32 + 30 या ठिकाणी बाकी राहिली 2, 3 × 3 = 0, वरचे 5 खाली घेऊया। या ठिकाणी बघा, 10 × 2 = 20, 25 × 20 कमी केले, या ठिकाणी 5 शिल्लक राहिले, बाकी आली 5 आणि भागाकार आहे 32, जसं की मी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे। आता जेव्हा बघूया की जेव्हा एखाद्या संख्येला 100 भागलं जातं तेव्हा काय बाकी येते किंवा उदाहरण कसं सोडवलं जातं। बघा, पुढचं आहे 100 भागाकार। जेव्हा एखाद्या संख्येला 100 भागले जाते तेव्हा संख्येच्या एकक व दशक स्थानचे अंक बाकीमध्ये येतात। 100 भागताना काय होतं, एकक आणि दशक स्थानचे अंक काय होतात, बाकीमध्ये जातात।
व उर्वरित अंक भागाकारात जातात। आणि हे जे उरलेले अंक आहेत ते कशामध्ये जातात, भागाकार, म्हणजे 1290 भागिले 100 याचा भागाकार असणार आहे 12 आणि बाकी असणार आहे 90। उदाहरण सोडवून बघूया, 1290 भागिले 100, 100 ने या ठिकाणी बघा 1 ला भाग जात नाही, शून्याचा भाग देऊन घेतला, 1 - 0 = 1, वरचे 2 खाली देऊन घेऊया, 100 ने परत 12 ला भाग जात नाही, भाग दिला शून्याचा, 12 - 0 = 2, 1, वरचे 9 खाली घेऊया। आता या ठिकाणी बघा 100 ने 129 ला भाग जातो, 100 - 1 = 100, 9 - 0 = 9, 2 - 0 = 2, 1 - 1 = 0, वरचे 0 खाली देऊन घेऊया, 100 ने 290 ला भाग दिला, 100 × 2 = 200, या ठिकाणी बघा 9, 2 - 2 = 0, म्हणजे या ठिकाणी बघा भागाकार आलेला आहे 12, बाकी आलेले आहे 90, जे की आपण या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं। पुढचं बघूया, 1000 भागाकार, जेव्हा एखाद्या संख्येला 1000 ने भागले जाते तेव्हा एकक, दशक व शतक स्थानचे अंक बाकी उरतात व उर्वरित अंक भागाकारामध्ये जातात। बघा आता 9 उदाहरण सोडवता मी या ठिकाणी तुम्हाला करून दाखवणार आहे, 3241 / 1000, मग आपल्याला काय सांगितलेलं आहे या ठिकाणी बघा, एकक, दशक आणि शतक हे काय होणार आहेत, हे अंक उरणार आहेत बाकी, बाकी किती आलेली आहे 241 आणि भागाकार आलेला आहे 3। या ठिकाणी तुम्ही स्वतः करून देखील पाहू शकता, बरोबर, या ठिकाणी बाकी 241 उरणार आहे आणि भागाकार 3 येणार आहे। आणखी एक उदाहरण या ठिकाणी बघा समजण्यासाठी दिलेलं आहे, 87397 / 1000, यामध्ये बघा आता भागाकार काय येणार आहे, भागाकार बाकी, बाकी भागाकार बाकी कशी सांगितलेली आहे आपल्याला, बाकी येणार आहे शेवटचं एकक, दशक आणि शतक हे 3 अंक येणार आहेत बाकीमध्ये, 397 ही बाकी असणार आहे, उर्वरित अंक असणार आहेत 87, तो राहणार आहे भागाकार। म्हणजे हे जर उदाहरण आपण सोडवून बघितलं तर त्याचं उत्तर येणार आहे भागाकार 87 आणि बाकी 397। याचा पडताळा तुम्ही स्वतः गणित करून देखील करू शकता। बघा हे जर गुणाकाराचे गुणधर्म आणि 1, 10, 100 आणि 1000 भागाकार तुम्ही हे जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला भागाकार करणं अगदी सोपं जाणार आहे। यानंतरच्या व्हिडिओमध्ये बघा आपण पान क्रमांक 26 वरील हा अभ्यास सोडवणार आहोत व ही उदाहरणं याच गुणधर्मांचा उपयोग करून सोडवणार आहोत। मगाशी सांगितल्याप्रमाणे यापूर्वीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर त्यांची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता।